आता एवढीच माझी विनंती आहे की हा काळ हा आव्हानाचा आहे. कालपूर्व आपण बघितलं की तीन पक्ष एकत्रित आले आहेत आणि आपल्याला आता मुकाबला करायचा आहे. आजच्या निवडणुकीत आपण बघितलं तर आपल्याला विधानसभेत मिळाले तेवढंच टक्केवारी मतांची आपल्याला मिळाली आहे. त्या तिघांना विधानसभेत जोड जेवढी होती तेवढीच मिळाली आहे. ते एकत्रित आल्यामुळे आपल्याला तीन ठिकाणी पराभव पत्करावा लागला. त्याच्यात आपल्याला एकच लक्षात घ्यावं लागेल की येत्या काळात आपल्याला मोठी स्पेस आहे ती भरून काढावी लागेल आणि एकट्यानं ही मोठी तयारी आपल्याला करावी लागेल. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी मनात घेतलं की येत्या निवडणुकांमध्ये हा बदल आपण दाखवून देऊ आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी जोरदार पूर्ण ताकदीनं कामाला लागावं. देशभरामध्ये आता जेवढ्या निवडणुका होत आहेत सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षालाच यश मिळत आहे मोदीजींच्या नावाने. म्हणजे काल हैदराबादमध्ये जिथे आपल्या कधीच 400 लोक निवडून आले नाही तिथे जवळजवळ आपण पहिल्या क्रमांकाच्या पक्षापासून 4 सीटा फक्त दूर राहिलो आणि प्रचंड मोठं यश हे साऊथमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षवेधी मिळालेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आता महाराष्ट्रात आपल्या एकट्याची सत्ता ही बसवण्याची संधी या तीन पक्षांनी आपल्याला दिली आहे. या संधीचा फायदा आपल्याला मिळून घ्यायचा आहे. तेवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. Yeah, I'm back on the back.